शुगर घनानी फासे यानी क्यूब्स एंड डाइस। स्पर्धा परीक्षेसाठी हा जो टॉपिक आहे हा खूप उपयुक्त आहे। स्टूडेंट नमस्कार, जीवनात यशस्वी व्हायचे असेल किंवा कोणत्याही स्पर्धेत तुम्हाला 100% यश प्राप्त करायचे असेल तर एक गोष्ट करावं लागते, ती म्हणजे जोपर्यंत ते ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत मेहनत करत जाणे, थांबूच नका। लक्षात आलं? पण आपण बघूया ही जी आकृती आहे डाईस आहे त्याला ठोकला, मग याचं एकूण आपण विचार केला घन असेल तर घन म्हणजे काय? कोणत्याही संख्येला 3 वेळेस गुणलं त्याला आपण घन असेल। ओके, क्लियर? म्हणजेच डाईस जे आहे घन जे आहे 3 असतात, मग त्याचं पृष्ठ किती दिसतात? 6। पृष्ठभाग किती असतात? 6। पृष्ठभाग किती? 6। ओके विद्यार्थी मित्रांनो, त्याचे कोपरे 6+2 किती झाले? 8 असतात। आणि त्याचे जे कडा असतात त्याचे किती असतात? 12 असतात। किती असतात? 12। मित्रांनो, पहिल्यांदा आपण ओपन डाईसचे महत्व समजू, तर समजून घेण्यासाठी आपण जर ओपन डाईस जर आले तर घरी केलेले डाईस सुद्धा येणार आहे। हे फायनल झालं तुमचं? हा, म्हणजेच याचे पृष्ठ मॅक्झिमम किती दिसणार आहे? 6 दिसणार आहे। कोपरे किती असणार? 8 असणार। आणि त्याचे हे जे कळा असतात हे असे शेवटचे टोक असे कळा ते किती असणार? 12 असणार। स्टुडंट जर ही जर आकृती घडी केलेली असेल तर 3च बाजू दिसते। किती बाजू दिसते? 3 बाजू दिसते। हे फायनल लोक घन ढोकळ्याचं जर घरी जर केली तर किती पृष्ठ दिसते? 3 बाजू दिसते आणि 3 पृष्ठ। आणि जर ओपन डाईस असेल तर 6 से 6 दिसते, कधी कधी 5 दिसते। ओके, ऐसा येईल ना? ओपन डाईस हे बघा, जर मी ही डायचं काढलं असं 1 2 3 4 5 6 या आकृती 6 दिसत आहे, दिसत आहे 6। मात्र स्टुडंट या आकृतीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा या आकृतीत 5 दिसत, प्रत्यक्ष किती दिसतात? 5 मात्र दिसत, मात्र प्रत्यक्ष तरी 5 असतील, मात्र या आकृतीमध्ये एकूण 6 पृष्ठ असणार। किती असणार आहे? ओके, क्लिअर? किती असणार आहे? 6 पृष्ठभाग असणार आहे। तीन दिसणार आहे आणि ओपन डेज असेल तर 6 पण दिसतील आणि 5 पण दिसतील। ओके, क्लिअर? हां, हे झाल्यानंतर आपण आता ओपन डेजच्या अनुषंगाने प्रश्न बघूया। पेपरला प्रश्न कसे विचारलेले हा बघा, या आकृतीमध्ये कधी कधी
बी सी डी पासून ते झेड पर्यंत कोणतेही अंक असतील. ओके क्लियर. सेकंड नंबर रंग असतील किंवा एखादं चिन्ह दिलेलं असेल आकृती असेल. पण मित्रांनो ओपन डाईज जर असेल बघा एक दोन तीन चार पाच सहा. आता प्रश्न असं विचारलेले खालील पैकी एक दोन तीन चार पाच आणि इथे सहा असेल. काय असेल सहा सहा. आता खालील पैकी घन ठोकळ्याचे खालील पैकी घन ठोकळ्याचे चारच्या विरुद्ध बांधतात चारच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. सिंपल आहे. चारचे एक अंक सोडून बघा चारच्या विरुद्ध बाजूला पाच असतात किती असणार आणि एकच्या विरुद्ध बाजूला एक अंक सोडायचे किती असणार तीन असणार. एकच्या विरुद्ध बाजूला तीन आणि दोनच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे सहा असणार. ओके क्लियर. आता याच अनुषंगाने या आकृतीमध्ये बघूया आपण हे जर तुम्हाला समजलं बघा एक दोन तीन चार पाच ओके आणि सहा. आता एक गोष्ट लक्ष द्या एकच्या विरुद्ध बाजूला एक अंक सोडायचा कोणते ना दोनच्या विरुद्ध बाजूला दोनच्या विरुद्ध बाजूला चार. पण कधी कधी लक्षात ठेवा दिली आहे ना दोनचे चार आणि नंतर पाचच्या विरुद्ध बाजूला काय असणार साईना ना. हा पण हे आकृती कधी कधी हे बघा हा टोक जर असं असेल दिसत आहे. हा आता एक दोन तीन चार पाच आणि एक दोन तीन चार पाच तीन चार पाच आणि सहा झालं खेळ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा आकृती ती अनिश्चितपणे होते पण या आकृतीमध्ये बघा एक अंक सोडून पण जो कोपरा निघेल कोपरा आणि हा कोपरा लक्षात आलं. आता एकच्या विरुद्ध बाजूला सहा असतात काय असणार लक्षात आलं क्लिअर. एकच्या विरुद्ध बाजूला सहा. आता पाच सोडून एक अंक पाचच्या विरुद्ध बाजूला तीन असेल आणि चारच्या विरुद्ध बाजूला दोन असेल जमणार जमेल. हा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या तुम्हाला जमलं पाहिजे. आता या बुक्स मधून जर आपण जर बघितले ओपन डायस असेल
सिक्स मी जे सांगितले एकशे विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल सहा. ओके लक्षात आला आउटसाइड. आता तीनचा ए वळणायचा तीनचे विरुद्ध वाढला चार आणि पाचचे विरुद्ध वाढला दोन. ओके आणि कधी पण लक्षात ठेवा जवळजवळ असलेल्या अंकांच्या किंवा अंकांच्या ते एकमेकांचा कधीच विरुद्ध बाजू नसतात. ओके क्लियर. हा हे झालं. आता आपण घडी असलेली आकृती बघू. जमेना हे बघा पेपरला प्रश्न अगदी सोप्या बदल विचारले. आपण सुरुवातीला खालील आकृती सहाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल सिक्स. एक गोष्ट लक्षात ठेवा हे पर्याय पण दिलेले असेल काही स्पीकर मध्ये उत्तर जिथे जवळजवळ असते मिस्टर तीन जण पाहिजे तीन गाडी लवकर तीन या लवकर लवकर आले का गुड असे एक उभी राहा मध्ये आमचं एक उभी राहा असं असं या साईडला दोन गाड काढ असं थोडस त्या साईडला थोडस हे बघा विद्यार्थी मित्रांनो बोलसे असेल मागे वन आणि टू आणि थ्री म्हणजे थ्री डाईस दिसत आहे पृष्ठभाग फक्त तिला दिसणार पण हिचे पाठीमागे जी असेल ती हिला दिसणार नाही. हिचे पाठीमागे जी असेल ती हिला दिसणार नाही. ओके हिचे पाठीमागे जी असेल तिला दिसणार म्हणजे हा दो टू स्टुडंट वेलकम थोड इथे का हा एक आणि त्या साईडला एक स्टुडंट असेल. ओके म्हणजे जागा थोडीशी कमी असल्यामुळे आपण या साईड तुला मार्क्सची दिसते का दिसते नाही दिसत व्हेरी गुड जा म्हणजेच एकमेकांना पाठीमागे असलेली जी संख्या आहे ती दिसणार नाही. नंबर दोन एकमेकांचं समोर असलेले जो अंक असणार आहे एकमेकांचा समान असलेला अंक असणार तो विरुद्ध बाजूला कधी नसणार. म्हणजेच आता सहाच्या विरुद्ध बाजूला चार नसणार आहे सहाच्या विरुद्ध दोन नसणार आहे. ओके ते विचारलं काय झाले सहाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल बघा सहाच्या विरुद्ध बाजूला कोणता नसेल नऊ नऊ हा सिक्स आहे चार नसेल दोन नसेल तीन पण नसेल. ओके सहाच्या विरुद्धला पाच नसेल म्हणजेच एक्झॅक्ट एक दोन तीन चार तर आला एक फाय एक पाच तर सहाच्या विरुद्ध कोणता एक अंक बाकी असतो तो म्हणजे कोणता एक कोणता एक काही सेकंदमध्ये भेटेल बघा बघा सहाच्या विरुद्ध बदला हा नसेल दोन असेल दोन कट करा तीन नसेल तीन काही नाही सहाच्या विरुद्ध चार नसेल कट करा सहाच्या विरुद्ध पाच नसेल तर कट करा तर किती येणार जर हीच आकृती आपण आपल्याला कळलं या आकृतीमधून सहाच्या विरुद्ध कोणता अंक आला कोणता सगळा एक. जर मी तुम्हाला विचारलं तर चारच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे किती चारच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे. आता या आकृतीच्या अनुसार चार कुठे आहे बा चारच्या विरुद्ध बाजूला कोणता चार चौ नऊ चार नऊ म्हणजे नसले दोन नसणार एक पण नसणार आणि पाच पण नसणार असणार का आता बघा किती चार आहे सहा पण नसणार
म्हणजे किती झाले 4 आणि 5 5 चे विरुद्ध बदला बघा 3 असणार काय असणार 3 ज्या ठिकाणी 3 असेल त्या ठिकाणी 4 असणार कसे झाले तर मला सांगा 3 च्या विरुद्ध बदला 4 आहे पण तो पाठीमागे 3 ला दिसतो का नाही दिसतो का नाही म्हणजे बघा 4 च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक झाला 3 इतना 3 आता मला सांगा आता दोन अंक बाकी आहेत होता है दोन चे विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल आता कोणता कोणता असेल 5 आता जिथे पहा जिथे 5 असेल तिथे 2 नसतात आणि 2 असेल तिथे 5 नसतात ओके क्लियर समजलं कठीण आहे का बघा 2 चे विरुद्ध बाजू किती 5 6 चे विरुद्ध बाजू किती 1 आणि 3 चे विरुद्ध बाजू किती 4 समजलं राजा वेरी सिंपल काही रूल्स करायची गरज नाही फक्त टेक्निकचा वापर करा टेक्निक तुमच्या हाती ओके स्टूडेंट त्याच अनुसंगाचा हास्यकर प्रश्न आहे पण जास्त समजलं पाहिजे बघा खालील आकृतीत पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल काय अंक यांची काय करणार रंग कोणता असेल व्हेरी गुड पिवळा कोणे काय पिवळाला जो दिसतो बघा नारंगी आणि निळा नसतात नारंगी आहे नाही आणि निळा पिवळा कुठे दिसतो इथे ओके लाल नसला निळा पण नसतात लाल आहे निळा नसतात झालं की आता कोणता रंग पाहते हिरवा डेफिनेटली हिरवा असेल काय असेल म्हणजेच पिवळा पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता असेल झालं की कठीण आहे का हे पर्यावरून डिसाइडेड करताना तुम्हाला अतिशय कमी वेळ लागेल आता आपण सर्व बघू निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल निळा आता पिवळा पण असेल किती दिसतात ना निळा आता मला सांगा निळ्याच्या विरुद्ध पिवळा आणि हिरवा असेल नो कोणता असेल पी नसेल आणि एच पण नसेल ओके क्लियर आता निळा दिसतो तिथे पीच नाही बरोबर आणि एच पण आहे नारंगी पण आहे नो मला सांगा निळा कुठे दिसतो इथे पिवळा पण नाही आणि लाल पण म्हणजे एच पण नाही झालं आता मला सांगा निळा इथे दिसतो तर पिवळा पण नाही नारंगी पण नाही म्हणजे 1 2 3 4 आणि हाय 5 आणि तो लास्ट कोणता आहे निळ्याच्या जागी म्हणजेच निळ्याचे विरुद्ध बाजूला कोणता असेल गुलाबी व्हेरी गुड आता मला सांगा कोणता पण नारंगीच्या विरुद्ध बाजूला नारंगी तर मला सांगा हे चारही रंग नसतील तर कोणता रंग बाकी आहे कोणता नाही ना बघा स्टुडंट जिथे लाल असेल तिथे नारंगी नसेल बघून घ्या आहे का लाल आहे तिथे नारंगी आहे का म्हणजे जो रंग असेल त्याचे विरुद्ध बाजूसाठी तो रंग प्रत्यक्ष त्या आकृतीत नसेल कळलं बघा हिरव्या रंगाच्या विरुद्ध म्हणजे पिवळा हिरवा जिथे असेल तिथे पिवळा नसतो बघा हिरवा कुठे दिसतो इथे पिवळा आहे का आता पिवळा रंग असेल तिथे हिरवा आहे का निळा आहे त्या ठिकाणी गुलाबी आहे हा निळा आहे गुलाबी आहे का निळा आहे गुलाबी आहे का बघा आता गुलाबी असेल त्या ठिकाणी निळा नसला क्लिअर जमेल ना हा स्टुडंट नारंगी जिथे असेल तिथे लाल नसेल बघा नारंगी आहे लाल आहे का लाल जिथे असेल तिथे नारंगी नसते म्हणजेच उत्तर डिसाइडेड करताना अतिशय सोप्या पद्धतीने केलं तर तुम्ही रिझल्ट 100% कॉम्पिटिशनमध्ये 110% टिकणार ओके ठीक आहे स्टुडंट लक्ष द्या आता 3 च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल 3 च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक
का असेल अक्षर समजतात तर इकडे लक्ष द्या आता तीन जो दिसत आहे एक गोष्ट लक्ष द्या तीन जो दिसतो त्या ठिकाणी तीन दिसतो त्याचे जवळ असलेले विरुद्ध बाजूला असतात हे फायनल आहे डॉक्टर फायनल झालं मला सांगा एक दोन तीन चार पाच आणि सहा किती अंक असतात सहा मग हे बघा हा तीन आहे आणि यस विरुद्ध बाजूला नसणार नऊ तीनचे विरुद्ध पाच नसणार सहा पण नसणार चार पण नसणार आणि दोन पण नसणार मग कोणता अंक बाकी राहतो तीनचे विरुद्ध बाजू कोणता राहणार एक क्लिअर स्टुडंट आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर मी तुम्हाला सांगितलं की सहाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल ओके हा जो लास्ट हा नंबर आहे आणि याचा जो इकडचा लास्ट नंबर आहे हा लास्ट नंबर आहे आणि हा लास्ट नंबर आहे हा त्याचा विरुद्ध बाजू असेल कळलं कळलं हा इथला आहे राईट टू राईट सिक्सचे विरुद्ध बाजूला कोणता आला आणि पाचचे विरुद्ध बाजूला कोणता आला सहाचे विरुद्ध बाजूला किती चार आणि पाचचे विरुद्ध बाजूला समजला समजलं नाही कठीण आहे का जो अंक दिसत नाही आणि जो अंक दोन वेळेस दिसतो तो त्या अंकाच्या विरुद्ध बाजूला दोन अंक असतो म्हणजे तीनचे विरुद्ध बाजूला सहा नसतात पाच नसतात ओके सहा आणि पाच आणि तीनचे विरुद्ध दोन चार नसतात कोणता अंक असेल जो दिसत नाही तो कोणता आहे एकच मग एक जो अंक आहे तो तीनचे विरुद्ध बाजूला असेल क्लिअर सेकंड नंबरवर सहाचा हा या साईडला आहे तर हा जवळचा जो या साईडला असेल तो तिथे असणार कळलं तर बघा तीन आणि इथे तीन आणि चार असेल तर याच्या खाली असेल तो म्हणजे सहाच्या विरुद्ध बाजूला चार असणार आणि पाचच्या विरुद्ध बाजूला दोन असणार कळलं म्हणजे दोन असेमध्ये फरक कळलं ना जमणार नाही स्टुडंट लक्ष द्या केअरफुल आणि लक्ष दिलं पाहिजे स्टुडंट आता पाचच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल व्हेरी सिंपल कठीण आहे कठीण आहे का त्याचं कठीण आहे का नाही कठीण आहे का नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा मला सांगा दोन अंक कोणते दिसतात सहा दिसतो तर सहाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल जो दिसत नाही तो अंक सहाच्या विरुद्ध बाजूला असेल पण याचा अर्थ पाचच्या विरुद्ध बाजूला सहा पण नसेल आणि एक पण नसेल ओके आणि पाचच्या विरुद्ध बाजूला चार पण नसतात काय असणार हा नंबर वन कीवर्ड की की कीवर्ड हा जो वर दिसतो एका सेकंड वर दिसतो तो डेफिनेटली त्याच्या विरुद्ध बाजूला पाचच्या विरुद्ध बाजूला कोणता आता मला सांगा मग चारच्या विरुद्ध बाजूला जिथे इथे चार दिसत नाही दोन्ही ठिकाणी टू टू चार चार दिसत चारच्या विरुद्ध बाजूला कोणतं दिसत नाही आलं का म्हणजे लक्षात ठेवा जो डोक्यावर असणार आहे आणि इथे पण दोन दोन अंक सेम दिसतील तर टू नंबर्स इथे नंबर फोर फोर सिंगल तुम्हाला दिसत असतील तर लक्षात ठेवायचे जे डोक्यावर ठेवलेलं आहे तर भिन्न भिन्न तो त्याच्या एकमेकाचे विरुद्ध बाजूला असतो क्लिअर जमणार नाही चारचे विरुद्ध बाजूला कोणता तीन पाचचे विरुद्ध बाजूला कोणता दोन आणि सहाचे विरुद्ध बाजूला कोणता एक मला सांगा किती सोपं आहे पाचचे विरुद्ध बाजूला डोक्यावर असं दुसरं आहे लक्षात ठेवा दोन डिजिट दोन्ही आकृतीमध्ये सारखे असते कशाला ते सिक्स आहे ते सिक्स असेल नंबर टू द फोर आहे ते फोर असेल पाचशे ओके समजलं विद्यार्थी मित्रांनो त्याही संदर्भात तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स करा आणि
स्पर्धात्मक परीक्षेसाठी आता तयारी लागा. मित्रांनो, MPSC साठी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. आताच नुकतंच STI चं वेकेन्सी आले, STI असिस्टंट आणि PSI साठी. म्हणजे 1080 पोस्ट आहे. आपण पूर्ण MPSC चे पॉलिटिक्स, हिस्ट्री, जॉग्रफी आणि सायन्स हे सर्व सब्जेक्ट टॉपिक वाईज घेणार आहोत. सुरुवातीला आपण मॅथमॅटिक्सपासून सुरुवात केली आहे, रिझनिंगपासून सुरुवात केली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन एक्झाम द्यायची आहे त्या विद्यार्थ्याने अवश्य व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघा, मी गॅरंटी देतो या पुढील 2 महिन्यात जी एक्झाम असणार आहे त्यात तुम्ही 100% क्वालिफाय होणार आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.